वाढत्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी महिलांनी चूल पेटवून केंद्र सरकारचा निषेध केलाय. गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं असून त्यांना याचा फटका बसत आहे. याशिवाय महागाई देखील वाढते आहे, त्यामुळे केंद्र सरकारनं पेट्रोल कंपन्यांशी संवाद साधून दरवाढ कमी केली जावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाही दिल्या. पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, गॅसचे भाव वाढलेले आहेत, डिझेलचे भाव वाढलेले आहेत, खाद्यतेलाचे भाव वाढलेले आहेत. जे अच्छे दिनचे स्वप्न मोदी सरकारनं दाखवलंय ते अच्छे दिनचे स्वप्न बाजूलाच राहिले. महिलांसाठी ते बुरे दिन ठरलेले आहेत. 2014 पासून सातत्यानं भाववाढ होत आहे. 30 नोव्हेंबरपासून 1 जुलैपर्यंत तब्बल 240 रुपयानं सिलेंडरची भाववाढ झालेली आहे. आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज पुणे शहर महिला काँग्रेस इथे रस्त्यावर उतरलेली आहे. तुम्ही पाहत असाल तर आज चुलीवरती स्वयंपाक केला जात आहे आणि हा स्वयंपाक आमचे नेते रस्त्यावर बसून खाणार आहेत. आणि अशाच पद्धतीनं जोपर्यंत भाववाढ कमी होत नाही आहे तोपर्यंत महिला काँग्रेस रस्त्यावर उतरून अशीच आंदोलनं करत राहणार आहे.